मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक टॅक्सी चालक पोतीच्या पोती कचरा गेटवेच्या समुद्रात ओतताना दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस आणि बीएमसी यंत्रणा कामाला लागली आणि बेजबाबदार नागरिकाला शोधून काढण्यात आलं. मोहम्मद याकूब अहमद दूधवाला असं या आरोपीचं नाव आहे. तो दक्षिण मुंबईतल्या डोंगरी भागातला आहे. त्याला 10,000 दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच भादवी अंतर्गत अनेक कलमंही लावण्यात आली आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.